उंबरवाड्यातील दोन युवक छत्री तलाव परिसरामध्ये गेले आणि त्यातीलच तलावामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शोध बचाव पथकाने दोन्ही युवकांचा मृतदेह बाहेर काढला. अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव येथे सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ईद उत्सव असल्याने सणाचा आनंद घेण्यासाठी जुना बायपास मार्गावरील कुंभारपाडा परिसरात राहणारे 19 वर्षीय शेख उमेर आणि 16 वर्षीय अयान शेखजीत शहा हे दोन्ही युवक छत्री तलाव येथे फिरायला गेले होते. यावेळी शेख उमर याला पोहायचा मोह झाल्याने त्याने थेट छत्री तलावात उडी घेतली. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडत होता. शेख उमर पाण्यात बुडत असल्याचे पाहून अयान शेखजीत शहा या तरुणाने त्याला वाचवण्यासाठी त्याने सुद्धा कोणताही विचार न करता थेट छत्री तलावात उडी घेतली. या दरम्यान दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस, राजापेठ पोलीस आणि DDRFचे पथक घटनास्थळी दाखल झालेत. DDRFच्या पथकाने 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही तरुणाचे मृतदेह पाण्याबाहेर काढलेत. या घटनेची माहिती परिसरात पसरताच बघणाऱ्यांनी छत्री तलाव परिसरात मोठी गर्दी केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही तरुणाचे मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. या दुःखद घटनेने जुना बायपास मार्गावरील कुंभारवाडा परिसरसह अमरावती शहरात एकच शोककळा पसरली.